आज आम्ही एकटाय झाल्या आणि मीडियाच्या इथून आम्ही आज हंगा हाजीर असा। आज गोयकारांचे भावना गोयकारांचे सेंटिमेंट आज एक मनशान ये दुखयले तो म्हणता सुभाष वेलेकर वो एक मन जाणार मनीस पण आज गोयकारांक तो जाऊं हिंदू क्रिस्तांव मुस्लिम गोय म्हणता ते एकोटाचे आणि सगळे गोयकार भाव आम्ही एकटाय असा। आज या मनशान आमचे काळजां दुखयली की एक डीएनए टेस्ट आमच्या गोयच्या साहेबाचेर सेंट फ्रांसीस झेवियर हाचेर डीएनए टेस्टाची आज हे केले। म्हाका कांयच कळना वो जो मनीस शिकणार बरो तुकलेचो बरो शिकोण आसलेलो मनीस वो आज आमच्या गोंय साहेबाचेर उलोवपाक पावलो आणि आज वो गोंयच्या साहेबाचेर उलोवपाचो अधिकारी वो ताका कोणे दिलो वो तो आमच्या गोंय साहेबाचेर उलयलो की लोकांची जे आमचे सेंटिमेंट्स जे आमचे गोंयकार एक हाय हिंदू क्रिस्तांव भाव आमी सगळे एक हाय ते आमचे हार्मनी डिस्टर्ब करपाक जेन्ना म्हाका उगडास येता जेन्ना प्रायम मिनिस्टर जेन्ना गोव्यान येयलो हे प्रायम मिनिस्टर तेका उल्लेख केल्लो जो गोंयचो साहेब म्हणून आनी म्हाका आनी हेवूय उगडास येता जो असेंब्लीन ज्या हॉनरेबल आमचो चीफ मिनिस्टर मनोहर परे मनोहर सुभाष चीफ प्रमोद सावंत ह्या मनशान देखून आयज ह्या चीफ मिनिस्टरान आयज डिक्लेर केल्ले असेंब्लीन की कोण कोणाच्या रिलीजनाचेर कोण कोणाच्या देवाचेर उलोवचो ना म्हण आनी उलयले जाल्यार तेंका आपूण तेका इमिजिएटली तेजेर एक्शन घेतलो म्हण। आयज आमच्या गोंयच्या चीफ मिनिस्टरा हांव एक इंचाता जो हो मनशान आयज आमच्या गोंयच्या साहेबाचेर आयज तो उलयला आनी आख्खे गोंयकारांची भावना गोंयकारांचे एक सेंटिमेंट दुखयल्या ताका तूं कितें करतलो कितें प्लॅन आहा। आयज आमकां कळपाक जाय गोंयकार आमकां गोंयकार भावांक ओ भयणांक की हे मनशाचेर एक्शन कितें जातली ती तो एकूच पावटी उलयलो ना तो आनी एक पावटी उलयल्लो आनी लोक जाय तो बोबाट मारतालो तेजेर। म्हाका उगडास येता जावं म्हादय हेजेर म्हादय बचाव ते हेजेर जेन्ना आमी मिटींगेक गेले हांव आसलो लोकांनी ताका स्टेजीर देखून उलोवपाक दिवंक ना लोकांनी ताका इलाव दिवंक करूंक ना कित्याक हे मनशान आमच्या गोंयच्या साहेबाचेर उलयले एगेन्स्ट उलयले। हांव जाणा आमचे पाद्री भाव मुखार येवन कांयच उलोवचे ना वो कोणाचेरूय टिका करचे ना हे सुसेकाद आमचे पाद्री पाद्री भाव आमचे म्हणटा कांयच ना आसून देहान देहाचेर उलयला देव कोण घेतलो ना हे पावटी पाद्रीन देखून कितें सांगलें जाल्यार लोक आयकपाना एक्सपोजिशन आसा आनी ह्या टायमार तुमी आमकां डिस्टर्ब कित्याक करता ह्या गोंयचे साहेबाचे फेस्ट 3 तारखेर डिसेंबरान जाता आनी फुंच्यो फुंच्यो राम हे येता लोक येता चलोन सेक्रिफायस करता आनी गोंयच्या साहेबाक मेळपाक गोंयच्या साहेबाचें दर्शन करपाक आयज हो लोक चलोन सेक्रिफायस करून येता आनी तूं गोंयचोच जावं
आज आमच्या गोंयच्या साहेबाचेर तूं हे भाशेन उलयता? म्हाका एक एक पाटी दिसोन येता प्रमोद सावंत चीफ मिनिस्टर, जरी तर वोगी रावलो जाल्यार आमकांय कोणान येतले की ताकाच तुमी मुखार काडला काय म्हणून? हे सुभाष वेलेकरा तुमी मुखार काडला काय म्हणून आमकांय कोणान येतले? कारण तुमी वोगी रावले जाल्यार तुमी वोगी रावपाक जायना, कितें तर तेजेर एक्शन जावपाक जाय इमिजिएटली. आयज पासून जालो ना, आयज पासून गव्हर्मेंट सायलंस आहा, आयज पासून गव्हर्मेंट सायलंस आहा. कित्या? कित जाला? आयज हांव वालोर दिता आमचे हिंदू भाव, जे गोंयचे भाव जायते जाणांनी ह्या गोंयच्या साहेबाचेर आयज टिका केल्या, गोंयच्या साहेबाक इन्सल्ट केला, गोंयच्या साहेबाची उलयला म्हण आयज हिंदू भाव जायते मुखार आसा आनी आयज जस्टीस मागता. म्हाका आयज ज्या ह्या सुभाष वेलिंगकाराचे हेजेर एक्शन जावपाकूच जाय, आनी जायना जाल्यार गोंयकार फुडें ओगी रावचो ना. आनी रावपाक शकना कारण आयज ह्या गोंयच्या साहेबाचेर सेंट फ्रांसीस झेवियराचेर आरे उलोवपाचो अधिकारी दिलो कोणे? वो प्रश्न येता बोगो बोगर. आनी उलोवपाक रिझन कितें? एक जाल्यार हांव जाणा, जेन्ना मनशाची तकली जेन्ना आवट जाता न्हू, इनबॅलंस जाता न्हू, तेन्ना मनीस कितेंय उलयता. हजी तशी आहा काय? अरे कित्याक? अरे तूं गोंयकार जावं ना जे गोंयच्या साहेबाचेर तूं उलयता, डीएनए टेस्टाचे उलयता, कसली गरज रे तुका? कोण रे तूं? हा, गोंयचो लोक तुका लेगीत कोण ना, मान्न मानना. कित्याक तुवें सेकेंड टायम आमच्या गोंयच्या साहेबाचेर उलयला? आनी आमी नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी फॉरेन सांगता आमी ओगी रावचे ना, आनी ओगी रावंक जायना. हांव लोकां कडेन एपील करता, ओगे रावच्यो न्हू आमी. कित्याक एक पार्टी बोगशिलो, दुसरे पार्टी बोगशिपाचो तेका कोणाक हे ना. आनी हेच म्हाका दिसता तो डिस्टर्ब करपाक आमचे मायंड, जे आमचो लोक आयज सगळो गोंयकार भाव खंयच्या इश्युआचेर मुखार वयता आनी मुखार वचून कितें तर आंदोलन करता, रस्त्यार येता, जस्टीस मागता लोकां कडच्या, आमकां आदर हेल्प मागता, जाल्यार हे तुमचे मायंड डायवर्ट करपाक म्हाका दिसता गोवोरमेंटान हे भाशेन केला. ताका लागून म्हाका ह्या मनशाचेर कितें एक्शन जाता ती गोवोरमेंटान मुखार येवन सांगपाक जाय की ह्या मनशाचेर आमी घेता. कित्याक चीफ मिनिस्टराचे उतर आसा, असेंब्लीन रिकॉर्डींग आहा. ताका लागून ह्या चीफ मिनिस्टरान प्रमोद सावंत बाबान हे कशे भाशेन आमच्या ऑनरेबल चीफ मिनिस्टरान ह्या मनशाचेर एक्शन घेवपाक जाय. तुमी पुलीस कंप्लेन आयज पुलीस कंप्लेन जायते जाणांनी केले. आयक पयलो, जायते जाणांनी केले. गरज पडले आमी करतले, आमी करतले. गरज हा, 100% हा. आयज पासून पुलीस कंप्लेन रोज जाल्या, कितें एक्शन केला? केलो ना न्हू. आमी तुमकां पयले सांगला आमी सगळे मुखार सरतले. कित्याक आमचे हे जे एक्सपोजिशन आसा ते डिस्टर्ब करपाक. हांव तुमकां पत्रकारांक विचारता, जो आयज सुभाष वेलिंगकरान हे केला हे सांगा बरें केला ना? सांगा तुमी हिंदू भाव रॉंग. आनी ह्या मनशाक तर वोगी रावलो गव्हर्मेंट, आनी गव्हर्मेंटाचो स्टेटमेंट आसा, गव्हर्मेंटाचो स्टेटमेंट आहा असेंब्लीन. इवन प्रायम मिनिस्टरान, ऑनरेबल प्रायम मिनिस्टरान देखून सांगले की बाबा इज अ गोंयचो साहेब म्हणून ताका उल्लेख केल्लो. पूण ह्या मनशाक अधिकारी दिलो कोणे रे? होच प्रस्न आमच्या मदें आहा. आनी गोंयकार ओगी रावचो ना, आनी तर रावना जाल्यार नॅशनल आमी जो नॅशनल काँग्रेस पार्टी आमी मुखार वयतले 100%. जाय गरज आमी फरक गरज आहा आमी कंप्लेन करतले. केन्ना आमी करतले? आमी मांड बाय मांडे देखून आमी कंप्लेन फायल करतले. अविनाश, आमी मांडे देखून कंप्लेन फायल करताली.
प्रॉब्लेम ना सर. आता तुम्ही फर्स्ट टाइम आवाज काढलाय वेदिकांचे स्टेटमेंट केला त्याला लागून बाकीचे आणि क्रिस्तान नेते खूप आहात. त्यांनी अजून काय सांगितलं बाबूशा आमचं आज गोयचो लोक आम्ही उठला आज गोयचो लोक उठला तो हिंदू क्रिस्तांव मुस्लिम कोण आज उगी रावलो ना. आम्ही व्हॉट्सॲपाचेर पळयला कोण उगी रावलो ना. सगळे मुखार येयले आनी सगळ्यांक वायस जाला. आतां जोरी तर हे असेंब्लीन आमचे बी जे पी बाराबोर हे असेंब्लीन एम एल ए जोरिता हाय हांव म्हणटा क्रिस्तांव हांव क्रिस्तांव हे करना पूण हेणी आवाज करूंक जावो जसो तुवें म्हणला ते भायर कित्याक आयज आमच्या गोंयच्या सायबाचेर ताका हे भाशेन उलोवन ताका तेजे अपमान करप न्हू. अरे बाबा हे व्हडले चुकीचे आयज गोंयच्या सायबाचो अपमान करप ना. आनी जो मनीस कोण आयज ओगी रावता तो कित्याक ओगी रावता तो हांव नणो हे कित्याक जाणें केलें सोदमपा जाय. ताकाच लागून हांव एकलो उलोवंक ना. हांव आयज म्हज्या ऑफिसान येवन एज अ नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी आमच्या मेंबरां मुले उलयला कित्याक हे ओपन जावन हिंगा आमचे चय आमचो हे आहा जनरल सेक्रेटरी आहाय आमचे एक्स स्पोक्स पर्सन आहाय डॉक्टर आहा म्हणजे आनी येवपाचे आहा. पूण हांव कितें म्हणटा हो इशू आमी आयज हे हेजेर आमी घेयला मुखार. सर पार्टी वेगळे पद वेगळे सगळे वेगळे वेलिंगकरान धर्माचेर हे नेचर उलयला न्ही. तुम्ही आता क्रिस्तांव सगळे एक जातले तुम्ही इनिशिएटिव्ह घेतले काय हंड्रेड पर्सेंट आमी इनिशिएटिव्ह घेतले जाले. पूण हांव कितें म्हणटा आमी क्रिस्तांव भाऊच न्हू. हांवें सांगला आमी क्रिस्तांव भाऊ हिंदू भाऊ सगळे एकठांय जावन हेजेर आमी मुखार येतलेच न्हू. येयल्या येयलो ना म्हणून ना गरज पडला जाल्यार रस्त्यार येतले. येयला आयज आमी कंप्लेन केला आमी कंप्लेन करता लोकांनी जायती कंप्लेन केला पूण आयज गोवर्मेंटान तेजेर कितें एक्शन कितें जाल्यार ती आयज दिश्टी पडलो ना. पूण जरी तर गोवर्मेंट डिले केलो जाल्यार सगळो गोंयचो लोक उठतलो कित्याक गोंयचो सायबाक आयज अपमान करप हे सारके चुकीचे. अपमान करप ना गोंयच्या सायबाचे खंयच्याय रिलीजनाचेर खंयच्याय देवाचेर खंयच्याय सांताचेर अपमान करपाचो कोणाक अधिकारी ना. आमी तुका सांगला की फादरांचे आमचे न्हू फादर आमचे तर कितेंय देखून म्हणलें जाल्यार फादर केन्नाच परत देखून हे करचे ना. पूण सोजमायतले आमचे फादर अशे आहा नाका रे बाबा सोजमायतले पूण आमी सोजमोवपा ना. कित्याक सोजमोवपा ना फादरांचे चय फादरांचे वेगळे हे लोकांक हे करप ना. फादरांचे फादर मुखार येवन फादर म्हणपाक ना वो कितेंय कोणी म्हणला तेजेर तेजे फादर म्हणपा ना एक्शन घ्या म्हणून. पूण आयज जरी तर आमी लोक आहा न्हू आमी गोंयकारांनी उठोवंक जाय. हांव तुका सांगता जो हेणे ह्या गोंय सायबाक अपमान केला न्हू तो गोंयकार म्हणपाचो अधिकारी ना. हेका गोंयकार म्हणपाचो अधिकारी ना आनी हे दाखोवन दिला जो आमच्या एका मिटींगेक देखून दाखोवन दिला. सो ताका लागून हांव सांगता हेका आयज एक पाटी केलो जाल्यार आमी गेले त्या पाटी प्रेस घेयल्ले आनी आमी म्हणलोले एक पाटी आसूं देन ताका बक्षिचो आनी कितें केलो बक्षिला म्हण परतून म्हणो लागलो रे. अरे परत तूं म्हणो लागलो हें कितें तूं आतां हें आमचे आमकां म्हज्या धर्मान म्हज्या धर्मान म्हज्या क्रिस्तांव हितून म्हाका बरें दिसना. ताका लागून आयज हांव हांगा येयलां आनी हे आमची भावना आमचे जे कितें हे आहा आमी तुमकां सांगल्या. एक काणकोणा इन्सिडंट जालो एक हिंदू हितूर ते मुस्लिमांक म्हणले की टोपी घालप ना ते फेस कवर करप ना आयकून घे. मागीर सेकेंड इन्सिडंट हो जालो आनी हितूर कितें दिसता हे डिस्टर्ब करून हे पॉलिटिक्स करूंक सोदता खंय तरी. हे ही आमची हार्मनी जी गोंयकार हे जे आमची डिस्टर्ब करपाक मुखार सरल्या. आतां तूं सांग आतां हांव कसो न्हेसो हांव कसो वागो हांव कशे तरेन असो तुका म्हाका सांगपाचें आहा. आरे तुमी कितें आहा एक सांगपाचें सी तेंच्या रिलीजनाचेर ते भाशेन आहा आमच्या रिलीजनाचेर आमचे भाशेन आहा. आनी हे कोणाकूय हे हेजेर सांगप जबरदस्ती करप हे चुकीचें करप ना. सी मुस्लीम भाव जे आपले कितें करता
जो आपले कशे ते मुखार वयता वच दी रे तुमकां जाला कितें आनी आमकां तुमकां जालां कितें कांयच प्रोब्लेम ना पूण हे भाशेन हो इश्यू करप म्हणजे आमची पीस हार्मनी जी आसा ती डिस्टर्ब करप हेज्या फाटल्यान कोण आसतलो दिसता मेन सूत्रधार अरे आयज कितें आसता एक गोवर्मेंटान आयज एक गोवर्मेंटान म्हणटा ते आयज एक गोवर्मेंटान आयज हे भाशेन प्रोब्लेम आसा जाल्यार गोवर्मेंटान आयज म्हणून आसले गोवर्मेंटान सांगून आसले बाबा हे तुमी करिनाका आमचे पीस आनी हार्मनी तुमी डिस्टर्ब करनाका आनी हे जर गोवर्मेंटान आयज आयज कोणाचो गोवर्मेंट आसा बीजेपीचो गोवर्मेंट आसा न्हू आयज बीजेपीच्या हे गोवर्मेंटाचेर जरी तर आयज हे चीफ मिनिस्टरान तांकां सांगूं जाय बाबा हे भाशेन तुमी करनाका पूण जरी कोत्ताय जाल्यार आमी कितें करपाचें सांगा हो कोणाचें रिलीजन तुमकां हांवें सांगलां कोणाचें रिलीजन कोणाचें देवाचेर कोणाचें सांताचेर कोणाचें हेजेर आमी कोणाकूय हें करप ना तेन्नाच आमी सगळे गोंयकार सुशेगाद आनी बरें उरतले अविनाश थँक्यू अविनाश बाय अविनाश काँग्रेस पार्टी स्ट्रॉंगली कंडेम्स द अटरन्स ऑफ डेरिवेटिव अटरन्स ऑफ फॉर्मर आरएसएस चीफ आरएसएसचो चीफ आसलेलो त्याच्या नंतर ताणें आपली स्वतःची पॉलिटिकल पार्टी काढली इलेक्शनाक उभो रावलो हांव प्रोफेसर सुभाष वेलिंगकाराक खूब मानता आनी मानतालो पण आतां ना आतां बिलकूल ना कारण कित्या खातीर म्हाका अशें दिसता जशें तुवें प्रस्न विचारलो काणकोणाचे जाले हांव काणकोणा आसलेलो आमची जे 50% बस कन्सिनाची आमची डॉक्युमेंटेशन चलता संदेश प्रोफेसरान तांचो एक ग्रूप तांच्यांनी एक संघटनेन सगळ्या स्टुडंटाक आपयलेले थंय हो इश्यू आयलेलो सो जी घटना आज गोंयांत घडटा हिंदू मुस्लीम हेज्यातच करपाची खंय तरी आयज हो एक उलयता हालींच तुका आंध्र प्रदेशाक प्रसादाचेर खातीर इश्यू जालो चरबी थंय वाटल्या म्हणून कर्नाटकान इश्यू जाता म्हणून हांगसर एक सिस्टमॅटीक एक कॉन्स्पिरेसी चललेली आसा ऑल इंडिया लेवल आतां तुमी कोण भितर आसा पॉलिटिकल म्हणल्यार ताका फायदो कोणाचो जाता कारण फाटली जी वेंचणूक जी जाल्यो पार्लमेंटाच्यो वेंचणूक जाल्यो त्या इलेक्शनाक 400 पार म्हणटाले 240 उरले आयज ताका 2 कुबड्यो घेवन प्रायम मिनिस्टराक सरकार चलोवचें पडटा आयच्या परिस्थितीन सुद्दां ताजे बीजेपीचे लोक ताजे अगेन्स्ट वावुरता आतां हालींच काश्मीराक इलेक्शन जालां उत्तर प्रदेश आनी आमचे उत्तराखंड जालां आनी महाराष्ट्रान जावपाचें आसा ही इलेक्शनां सारकी वायटल आसा आनी ह्या प्रेजेंट डिस्पेन्शनाक मार पडपाचो आसा आनी आयज बीजेपी कंट्रोल कोण करता सद्या लिडरशीप जी आसलेली ती आरएसएस कंट्रोल करता आनी नागपूरच्यान भागवत आनी अमित शाक आनी मोदी जी जोडगोळी आसा न्हू ती जोडगोळी बीजेपीत पयस काडटा म्हणून हांगसर जी कॉन्स्पिरसी आसा आज आरएसएस फ्रंट येता हो जो आरएसएस चीफ जो आसलेलो हेज्या पयलीं म्हाका दिसता सुभाष वेलिंगकाराक परतो आरएसएस चीफ जावंक सोदता म्हणून ताणें गोंयच्या सायबाचेर हे अटेंडन्स काडलेले आसा म्हणून आमी हो निशेध कित्याक करता हे फक्त क्रिस्तांव पुरतो मर्यादीत ना कारण गोंयचो जो सायब जो आमी म्हणटा खुद्द सरकार मानून घेता आमी एक्सपोजिशन प्रत्येक 10 वर्सांनी ह्या वर्सा एक्सपोजिशन वर्स आसा अशा स्थितीन जेन्ना अर्ली अटेंडन्स येता हो शिकलेलो मनीस प्रोफेसर म्हणटा डीएनए म्हाज्या कोतान कोणाचेर जावपाक जर जाय ह्या प्रोफेसर सुवेन आमचो सुभाष वेलिंगकाराची डीएनए जावपाक जाय ताजे मानसिकता कितें आसा ती कळपाक जाय जर तर तूं पॉलिटिकल गेना खातीर तुज्या आरएसएसा खातीर परतो तें पोजिशन घेवपा खातीर तूं अर्ली एक्सप्लोजीव स्टेटमेंट करता आमकां वेरी वेल खबर आसा गोंयांत जर कितें व्हडलें कितें जालें हेज्या पयलीं जाल्लेलें कोणाक तरी बीजेपीच्या जागून चर्चीच्या प्रांगणांत कन्स्ट्रक्शन केलें बंगलो बांदला आनी विथ द सपोर्ट ऑफ बीजेपी सगळ्या पंचायतान पिडी सगळ्यांनी ओपोज केलेलो गांवकाऱ्यांनी ओपोज केला पंचायतीन ओपोज केला तरी सुद्दां ताजो बंगलो आसा चर्चीच्या प्रांगणांत हें अशें कशें चलता म्हणजे गोंयचो जो सरान सर सांगला जुजे पिटी सरान सांगला तशें हो आमचो जो एक चार आसा तो बिगडपा खातीर हे मुद्दाम स्ट्रेटेजिकल स्ट्रेटेजी आसा कारण आतां देवळांनी हेज्या पयलीं हांवूय देवस्थानाचो अध्यक्ष आसलेलो प्रेजिडेंट आसलेलो म्हणल्यार आमचे जे मेन मारुती गड आसा आज मारुती गडाचे हांव शेनवार वचत थंय आसा पयली फावट हांवें पयलीं ड्रेस कोड पयलो आतां हो ड्रेस कोडाची सिस्टम केन्नाची आतां दसरो चलता गरबा चलता गरबा आतां स्टेटमेंट करता फक्त हिंदूच लोक येताले प्रत्येकाचे आतां गरबाक सगळ्यांक बरें नाचपी न्हू मुस्लीम बिस्लीम नाचपी
आता मुस्लिम कॅथलिकाक गर्भाक वचपाचे ना ही तुम्ही पार्टीला किद्या खातीर करता आणि हो सिस्टमॅटिक कट असा फक्त गोयचेच न्हू आख्या हिंदुस्थानाचे जे एक सामंजस्य असा लोक जे रावलेले असा ते बिगाड करपा खातीर आता परत समान कायदो हाडटा हे महाराष्ट्राचे इलेक्शन झाल्यानंतर कॉमन सिव्हिल कोड येतलो अरे साहेबांनो कॉमन सिव्हिल कोड आख्या भारत देशात फक्त गोयांतच असा गोयांत असा की ना सो कॉमन सिव्हिल कोडाच्या संदर्भात किंवा प्रॉपर्टीच्या संदर्भात जे गोवा गव्हर्नमेंटचे कायदे असा हे खरं आणि जो तुका आता तुम्ही देशाच्या लेवलाचे कॉमन सिव्हिल कोड हाडूंक सोदता किद्या खातीर तांची मानसिकता किदें हे डिस्टर्बन्स स्वतः सत्ताधारी पक्ष करूंक सोदता हाजो आम्ही निषेध करता आणि सो मोठं खरं म्हणजे जाल्यार ह्या सरकारान जर कापासत असा आणि गोयचे त्यांना जर पडलेले असा एक्सारचे पडलेले असा त्यांच्यानी सो मोठो हाजे कॉग्निझन्स घेऊन पुलिशेन एफ आय आर फायल करपाक जाय आणि डायरेक्शन दिवस जाय होम डिपार्टमेंटान हाची इन्क्वायरी करची आणि इन्क्वायरी करची आमटा तशें हे करू नका आणि ताजेर ख्यास्त जावपाक जाय. सेंड्रा भाई सरपंच. अरे बाबा म्हाका इतले इचारपाचे हा शेंकडे झाले गोयचो साहेब म्हणपाक लागला शेंकडे काबार झाले हे सडनली डीएनए टेस्ट म्हणटा ते खंयच्यान येयले सडनली शेंकड्या फाटल्यान डीएनए टेस्ट हे कशें आयले आमचो फादर बॉलमॅक्स शिवाजी महाराजाचेर मातशें उलयलो लास्ट टायम ताका एडवान्स एरेस्ट केल्लो आतां चार दीस जाले चलता हे कितली कंप्लेंट जाली हो गव्हर्नमेंट कित्याक ताका एरेस्ट करना वाय इज नॉट अरेस्टेड आणि शेंकड्या फाटल्यान सडनली तुम्ही हे डीएनए करपाचे अरे बाबा आमगेले सात कोत्ताय जाल्यार सगळे टेस्ट करून सात म्हण परगट करता आणि हे जाल कितली वर्स जाता शेंकडे काबार झाले आणि हो तकलेन सुटला काय किती आम खबर ना बट दीस इज नॉट अ टायम टू आस्क फॉर डीएनए नाव एज अदर पार्टीज आर सेईंग दॅट दे डायव्हर्टिंग द बीजेपी इज युझिंग हिम टू डायव्हर्ट बिकॉज देर आर लॉट ऑफ थिंग्स गोईंग ऑन विथ बिल्डर्स हे ते जाल्ले हा सो वर्दे पार्टी म्हणटा गोंयच्यो की ते डायव्हर्ट करपाक करताय काय ते आमकां कांय पडूं ना आमकां इतलें पडलां आमी निशेध मारता हेजेर आमगे गोंयच्या साहेबाचेर हे उलोवपाक जायना आनी हाका एडवान्स अरेस्ट करचो सीएमान इतलेंच देव बरें करूं. एक मिनटां बीजेपीन आतां तुमी म्हणला तशें सर की कितें खावप कोणी खंय वचप कितें कपडे घालप कितें ना हे जे बीजेपीन चलयला ताका लागून तुमी आर एस एस कितें सांगतालो अजेंडा जो असा हिंदू राष्ट्र तांकां आमची भारत देशाची घटना बदलपाक जाय मनुस्मृतीची घटना येतली होच त्यांचा उद्देश असा. आज जम्मू काश्मीरान जेव्हा आर्टिकल 370 अब्रोगेट केले किंवा त्यांचे जम्मू काश्मीरचे दोन भाग करून पहिली स्टेट उडाले ते युनियन टेरिटरी उडाले दोन आणि ज्या पद्धतीने त्यांचा प्रोग्राम चलता आता कॉमन सिव्हिल कोड किंवा बाकीचे त्यांच्यानी आमदार बांगलादेशी बाकीचे तू आमचे टेरिटरी तुम्ही हे बॉर्डर तुम्ही सील करा तुमचे होम डिपार्टमेंट सारखं वापरा पण तुम्ही तुमची कमतरता तुमची डेफिशियन्सी हे करपा खातीर असल्यो काढटा बुजगावणी फुडें काढटा ही चुकीची असा दीस शूड बी अरेस्टेड. थँक्यू. आणि माझ्या मतान प्रोफेसर सुभाष वेलिंगकराक इमिजिएटली एक्शन जावपाक जाय. थँक्यू. थँक्यू. देव बरें करू. थँक्यू.